पुढची ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. अमरावतीमध्ये वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता संचारबंदी देखील वाढवण्यात आलेली आहे. जिल्ह्यात पुढचे आणखी 7 दिवस संचारबंदी असणार आहे. अमरावती, अचलपूर, अंजनगाव, सुरजी या शहरांमध्ये कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलेले आहेत. यात तीनही शहरांमध्ये 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन असेल. तसंच या 7 दिवसांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मर्यादित वेळेमध्ये सुरू राहणार आहेत. या 7 दिवसानंतर परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल असं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलेलं आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरनं. संजय, अमरावतीमध्ये आणखी 7 दिवस संचारबंदी वाढवण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे, काय याबद्दलची अपडेट? हो, निश्चितच गेल्या आपण या फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून पाहू शकतो की अमरावती जिल्ह्यातील कोरोना नागरिकांची जी रुग्णांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. कालचा पण आपण जर आकडा बघितला तर काल जवळपास 754 रुग्ण जे आहे ते कोरोनाने बाधित आढळलेले आहे आणि शहरात काल 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे. ही गेल्या 10 दिवसात जी आकडेवारी जर आपण बघितली तर साधारणतः 600, 700, 800, 900 पर्यंत ही आकडेवारी गेलेली आहे आणि म्हणूनच प्रशासनाने अमरावती जिल्ह्यात 7 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती आणि अजूनही रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने पुढील 7 दिवसांकरता हा जो लॉकडाऊन आहे, संचारबंदी आहे, हा वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. त्यानुसार आता अमरावतीत खरं तर उद्या संचारबंदी सोमवारी संपणार होती मात्र या सोमवारपासून आणखी पुढच्या सोमवारपर्यंत ही संचारबंदी वाढवण्यात आलेली आहे आणि अमरावती आणि अचलपूर शहर हे आधीच कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलं होतं. मात्र यासोबतच अंजनगाव शहर जे आहे इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आता रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता अंजनगाव सुरजी हे शहर सुद्धा कडकडीत लॉकडाऊन राहणार आहे, तिथे सुद्धा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. एकूणच जिल्ह्यातील परिस्थिती जी आहे, अमरावती, अंजनगाव, सुरजी आणि अचलपूर या 3 शहरात आता कडक लॉकडाऊन राहणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात जी आहे ती संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि या दरम्यान 8 ते 3 या कालावधीत अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांना मुभा देण्यात आलेली आहे. बिलकुल अजिंक्य, बिलकुल संजय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. अमरावतीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आणि गेल्या सोमवारी जिल्ह्यामध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला होता. मात्र रुग्णसंख्येत अद्यापही घट झाल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे आता पुढचे 7 दिवस हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे, संचारबंदी वाढवण्यात आलेली आहे. अचलपूर शहरात रुग्ण वाढत असल्यानं कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलेले होते. आता यासोबतच अंजनगाव सुरजी शहराला सुद्धा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलंय. या कालावधीत सकाळी 8 ते 3 पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्यात येणार आहेत असं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलेलं आहे. अमरावती शहर, अचलपूर शहर आणि अंजनगाव सुरजी शहर आणि काय आसपासच्या गावांमध्ये ज्या ठिकाणी मागचे 7 दिवसापासून आपण संचारबंदी केलेली आहे, संचारबंदी आता पुढील 7 दिवस अधिक वाढवण्यात येत आहे. त्या आदेश मध्ये जीवनावश्यक वस्तू, मेडिकल आणि जे गोष्टी ऑलरेडी होती ते सुरू राहणार आहे आणि ते जे आदेश आहे ते आता ऍज इट इज बीन एक्सटेंडेड टिल 8th of March मॉर्निंग सेशन. अकोल्यामध्ये 23 फेब्रुवारीपासून सुरू केलेला लॉकडाऊन पुन्हा 1 मार्चपासून 7 दिवसांसाठी वाढवण्यात आलेला आहे. हा लॉकडाऊन कंटेनमेंट झोनसाठी लागू करण्यात आलेला आहे. सकाळी 8 ते 3 पर्यंत शिथिलता देण्यात आलेली असून या दरम्यान अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आलेली आहे. परंतु या काळात भाजी मार्केट, बसस्थानक आणि रस्त्यावरची वाहतूक पाहता नागरिकांनी लॉकडाऊनला पूर्णपणे हरताळ फासल्याचं चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढती पाहता अकोल्यात लॉकडाऊन पुन्हा 7 दिवसांसाठी वाढवण्यात आलेला आहे. सुरुवातीला 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता आणि आता परत 1 मार्च ते 8 मार्चपर्यंत हा परत लॉकडाऊन सुरू करण्यात आलेला आहे. या हा जो लॉकडाऊन आहे हा अकोल्यातील कंटेनमेंट झोनमध्ये आता लागू करण्यात आलेला आहे. अकोल्यातील महापालिका क्षेत्र, अकोट नगरपालिका आणि मूर्तिपूर नगरपालिका क्षेत्र हे कंटेनमेंट झोनमधून जाहीर करण्यात आलेले आहेत आणि या दरम्यानच हा लॉकडाऊन कडक असं स्वरूपात राहणार असल्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारींनी काढलेले आहेत. या लॉकडाऊनच्या दरम्यान अत्यावश्यक सेवांच्या खरेदीसाठी लोकांना सकाळी 8 ते 3 पर्यंत मुभा दिलेल्या आहेत आणि सध्या आपण पाहतोय अकोल्यातील मुख्य बाजारपेठ गांधी चौकात उभा आहो. या ठिकाणी हे वाहनांची वर्दळ पाहता
लॉकडाऊन असल्याचं कुठंच आढळत नाही आहे, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळही होते. यासोबतच अकोला बसस्थानकावरही मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो की लोक कशा प्रकारे बेफिकीर फिरतायत. बसमध्ये 50% नियम असले तरीही एका सीटवर दोन दोन प्रवासी बसून प्रवास करतायत. यामुळंच कुठंतरी कोरोनाचा धोका हा कमी होताना दिसत नाही आहे. शासनाने हे निर्बंध अजून कडक करण्याची गरज आहे. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. पुढची बातमी नागपूर मधली आहे. नागपूरमध्ये 2 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नागपूरच्या महापौरांनी लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी नागपूरच्या रस्त्यांवर फेरफटका मारला. शहरातल्या बाजारपेठांमध्ये दारूच्या दुकानांबाहेर त्यांना गर्दी बघायला मिळाली. आजपासून नागपूरमध्ये 2 दिवसाचा वीकेंड लॉकडाऊन सुरू झालेला आहे. नागपूरचे महापौर जयशंकर तिवारी यांनी नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन या संपूर्ण लॉकडाऊनची पाहणी केली. स्वतः महापौर आपल्यासोबत आहे. सर, कशाप्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळत आहे? तुम्ही संपूर्ण भागाची पाहणी केली आणि विशेष करून काही भागामध्ये हॉटेल्स देखील उघडे आहे, काही भागामध्ये दारूची दुकानं उघडे आहे, याबद्दल देखील महापौर म्हणून तुम्ही काय सांगाल? मी सकाळपासून फिरत आहे. सकाळी गांधीबाग आणि इतवारी या परिसरात फिरलो. तिथे फिरण्याचं मोठं कारण हे की हे मोठी बाजारपेठ आहे. तिथे भाजीपाल्यांचे दुकान जास्त लागतात, फळांचे दुकान जास्त लागतात आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे अतिआवश्यक वस्तू ज्या आहे त्याची दुकान सुरू असण्याचे निर्देश आहे. त्याप्रमाणे तिथे जाण्याचा मी निर्णय केला. सकाळी जात असताना जेवढे मोठे प्रतिष्ठान आहे ते सर्व बंद दिसत आहे. खाजगी ऑफिसेससुद्धा बंद दिसत आहे. पण या दुकानांमध्ये सुद्धा करोना पसरू शकते म्हणून जो दुकानदार आहे, मालक आहे, त्यांना मास्क चांगल्या प्रमाणे लावला पाहिजे. मास्क लावण्याची पद्धत, लोक नाकाचा खाली मास्क लावतात, नाकाचा वरती मास्क असायला पाहिजे. सोबतच त्यांचे जे ग्राहक आहेत त्यांनीसुद्धा मास्क लावूनच सब्जी भाजी किंवा फळं खरेदी करायला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंगचा उभे असताना पालन केलं पाहिजे. हे सर्व निर्देश सकाळपासून आम्ही देत आहोत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद दिसत आहे. हॉटेल मला सुरू नाही दिसल्या, पण नियमाप्रमाणे हॉटेलला किचन सुरू करून पार्सल देण्याची सूट या लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेली आहे. तर तेही ते असून सुद्धा ते हॉटेल बंद करूनच आतमध्येच किचनमध्ये काम करायचं आहे. कोणी हॉटेल सध्या मला सुरू नाही दिसली मी जे दौरे केले त्याच्यात. दारूच्या दुकानाबद्दल आपण जे विचारलं ते अगदी बरोबर आहे की अतिआवश्यक सेवा म्हणजे याच्यात दारू येते हे मलाही बरोबर वाटत नाही. पण माझी अडचण अशी आहे की मी निर्वाचित प्रतिनिधी आहे, महापौर आहे. या ऍक्ट अंतर्गत महापौराला हा अधिकारच नाही की कोणती सुरू ठेवायची कोणती बंद करायची, फक्त सूचना करू शकते महापौर. वैयक्तिक मला वाटते की दारू ही अतिआवश्यक बाबमध्ये येत नाही असं माझा मानस आहे. हे होते नागपूरचे महापौर जयशंकर तिवारी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.